बीड जिल्ह्यामधील आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा मी स्वतः तिकडे येईल, असा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. नेमकं काय म्हणाले ते बघूया. स्पष्टपणे एक विनंती आहे की तुम्ही इंटरनेट बंद करून जालना जिल्ह्याचा पूर्ण काय संदेश द्यायचा तुम्हाला किंवा काय घडून आणायचंय हे सुद्धा महत्वाचं आहे. लोकांना शंका होईल असं राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांना वागू नका. तातडीनं जालना जिल्ह्याची इंटरनेट सेवा तातडीनं सुरू करा, कारण त्यातून गैरसमज जातील. मी व्यासपीठावर आहे की नाही हे सुद्धा गैरसमज समाजावर जातील. तुमच्या हातानं तुम्ही राज्याचं वातावरण खराब करू नका. तातडीनं जालना जिल्ह्याचं नेट तुम्ही सुरू करा. तुमच्या मनात जर काही काळं पांढरं असेल तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होणार नाही, तुम्हाला हात जोडून सांगतो. त्यामुळे तुम्ही नेट तातडीनं सुरू करा, आडवं आंदोलनाला पडू नका. आणि बीड जिल्ह्यात जाणून बुजून कलेक्टर आणि एसपींकडून तिथल्या आंदोलकांवर अन्याय होतोय. साखळी उपोषणं बंद करायला लागते तर आमचे साखळी उपोषणं तातडीनं सुरू करायचे सांगा आणि आमचे लोकसुद्धा सोडून द्यायचे सांगा. नसता मी स्वतः सुद्धा तिथं जाऊ शकतो. परत म्हणू नका की जिल्ह्याच्या प्रशासनाची फजिती झाली. बीडसह महाराष्ट्रातल्या कोणत्या साखळी आणि आमरण उपोषणावर सरकारनं आणि प्रशासनानं दबाव आणायचा नाही, कारण ते शांतता मार्गाने चालले. एकाही कार्यकर्त्याला त्रास महाराष्ट्रातल्या कोणत्याच प्रशासन आणि शासनाच्या माणसांना देऊ नका. विनाकारण त्रास होईल असं तुम्ही वागू नका. मुख्यमंत्र्याला स्पष्ट सांगतो, नेट तातडीनं सुरू करा. संदेश राज्यात वाईट जाईल. जबाबदारी मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला स्वीकारावी लागेल. धन्यवाद.